खाते वाटपावरून मंत्री दीपक केसरकरांनी नाराजीचे सूर काढले. कोकणासाठी उद्योग आणि पीडब्ल्यूडी खातं महत्वाचं आहे, मला देण्यात आलेल्या खात्याची गरज मराठवाड्याला आहे असं केसरकर यांनी सांगितलं. तसंच आपल्याला देण्यात आलेल्या खात्याची आपल्याला फारशी माहिती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलं. दीपक केसरकरांना शालेय शिक्षण मंत्री बनवण्यात आलंय, मात्र या खात्यावरून केसरकर नाराज असल्याचं दिसतंय. कुठलंही खातं दिलं असेल तरी त्या खात्याचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्राला न्याय देणे ही आपली जबाबदारी असते आणि तसं काम मी करेन. तर ह्या खात्याबद्दल मला विशेष माहिती नाही, अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती घेईन. ज्यावेळेला मी अर्थखात्याचा राज्यमंत्री होतो त्याला अनेक प्रॉब्लेम्स ह्या खात्याबद्दलचे मला माहिती आहेत, परंतु त्याच्यावर सोल्युशन सुद्धा निघालं पाहिजे. छत्रपतींचा विचार म्हणजे